माझ्या आयुष्यात ते थोडं उलटं घडलं की मी मोठा पडदा पहिला केला आणि त्यावेळेला खरंच माहीत नव्हतं की एवढा छोटा रोल होता. पण ह्यांचं प्रमोशन्स अँड ऑल सो अमेझिंग. म्हणजे मुंबईमध्ये मी जेव्हा वावरतो त्यावेळेला गोष्ट कळते की मी जितकं सौरभला मागे बघत नाही तेवढं मल्हार आवाजाला मागे बघतो. एक नेगेटिव्ह भूमिका जी माझ्या पहिल्या वाटेला चालून आली. न्याय द्यायचा प्रयत्न केला. स्वप्न बघतात मनापासून बघा आणि स्वप्न पूर्ण होतातच. तुमच्या एरियात आम्ही डाव टाकला. तुम्ही डाव टाकला कारण आम्ही इंटरेस्ट घेतला नाही. ज्या दिवशी पक्क ठरवू गेमच क्लोज करून टाकू. रूपनगर के चिते है शिकार पर ही जीते है हा डायलॉग तर आपल्याला माहिती आहे. पण ते म्हणत एक आपला ओळखीचा चेहरा मोठ्या स्क्रीनवर आपल्या भेटीला येणार आहे आणि तो आहे सौरभ. हाय सौरभ, तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. हॅलो, लोकमत फिल्मीच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सो गणेश उत्सव सुरू आहे आणि तू आमच्यासाठी खूप छान बातमी घेऊन आल्या. तुझा पिक्चरचा, तुझ्या सिनेमाचा 70 mm वरती तो दिसणार आहे आणि ट्रेलर भेटीला आला आहे. सिनेमात खूप महत्त्वाची भूमिका करतोय, काय सांगशील? पहिलं म्हणजे हे ऐकूनच मला खूप बरं वाटलं की जेव्हा तू सांगितलंस की 70 mm वरती येतोय, मी हा विचार केला नव्हता की अरे आम्ही 70 mm वर दिसणार आहे. पण खरंच खूप छान वाटतंय छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावरती जाणं. आणि माझ्या आयुष्यात ते थोडं उलटं घडलं की मी मोठा पडदा पहिला केला आणि त्यावेळेला खरंच माहीत नव्हतं की एवढा छोटा रोल होता. पण ह्यांचं प्रमोशन्स अँड ऑल सो अमेझिंग. तुम्ही प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं म्हणून आज मल्हार म्हणून प्रत्येकाच्या घरादारात पोचलो आहे. आम्ही आत्ता बाहेर मुंबईच्या रस्त्यांवरती जेव्हा वावरतो तेव्हा कळतं, कारण मी आता कोल्हापूरवर शूट करतो. पण जेव्हा मुंबईमध्ये मी जेव्हा वावरतो त्यावेळेला गोष्ट कळते की मी जितकं सौरभला मागे बघत नाही तेवढं मल्हार आवाजाला मागे बघतो. तर हे खूप जवळचं झालं आहे. त्यांनी जगन एक नेगेटिव्ह भूमिका जी माझ्या पहिल्या वाटेला चालून आली. न्याय द्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर मल्हार म्हणून एक भूमिका आली ज्याच्यामुळे तुम्ही याला एक हिरो आणि खूप रोमॅन्टिक टाईपमध्ये आता बघताय आणि त्यातच ही थोडी वेगळी शेड तुम्हाला पाहायला मिळणार. त्यात माझा लुकही वेगळा आहे त्यामुळे थोडं लोकांना ओळखायला त्रास होईल कारण की तेव्हा माझे केस खूप मोठे होते आणि तेच आहे या फिल्ममध्ये. जसं तू म्हणतोयस की मल्हार म्हणून तू इतका त्या भूमिकेत एकरूप झाला आहेस की इतकी आम्हाला सुद्धा म्हणजे म्हणताना सौरभ कमी आणि मल्हार जास्त म्हणावं लागतं आहे. सो पण त्याचबरोबर ही येते ही आधी घडली आणि नंतर मल्हार. पण आता मल्हारचा फायदा या भूमिकेला होणार आहे? नक्कीच होऊ शकतो. कारण जरा आता पहिला असा कदाचित असं झालं असतं की मी ही फिल्म जर माझ्या सिरियलच्या अगोदर रिलीज झाली असती तर लोकांनी एवढं इझिली मला स्पॉट केलं नसतं किंवा लोकांनी एवढं ओळखलं नसतं. जे आता मल्हारमुळे निदान त्यांना एक माझी वेगळी शेड किंवा माझ्या एका ॲक्टिंगची वेगळी छटा त्यांना पाहायला मिळेल की हां म्हणजे सौरभ रजनीश चौगुले किंवा मल्हार ही सुद्धा एक शेड करू शकतो किंवा असा ॲग्रेसिव्हनेससुद्धा त्याच्यात दिसू शकतो. तर हे माझ्या करिअरसाठी खूप चांगलं इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मला अशा वेगवेगळ्या छटाने मला खरंच असे चॅलेंजिंग किंवा जे माझ्या व्यतिरिक्त आहे ते रोल्स मला करायला खूप आवडतात आणि तेच आता तुम्ही इथे पाहणार आहात. सो बॅलन्स करताना दिसणार आहेस पुढे पण टेलिव्हिजन आणि बिग स्क्रीन? मला खरंच आवडेल कारण की मी कायम देवाकडे हीच मागणी केली की देव मला बिझी राहायचं आहे. म्हणजे एक शोच मला खूप मी असे आपण बघतो ना स्वप्न आत्ता पण आपलं जेव्हा ट्रेलर लाँच होतं आणि समोरून जेव्हा फ्लॅश पडत होते आय डोंट नो वाय आय वॉज लॉस्ट. आणि मला ह्यापेक्षा मोठं ह्यूज मी ऑलरेडी इमॅजिन करून झालं की मी समोर एकटा उभा आहे आणि जवळपास 50 कॅमेरे जाते माझ्यावरती एकसारखे फ्लॅश पडतात. आणि खरंच असं होतं की जेव्हा मी आधी पण सांगतो की जेव्हा तुम्ही स्वप्न बघतात मनापासून बघा आणि स्वप्न पूर्ण होतातच. त्यामुळे माझं असं आहे की मला मेहनत करायची आहे. जर एकीकडे फिल्म असेल आणि एकीकडे टेलिव्हिजन असेल दिवस रात्र मेहनत करायला दिवस रात्र काम करायला तयार आहे. मला झोप नाही मिळाली तरी चालेल. पण हो अजून खूप शिकायचं आहे, खूप काय काय गोष्टी पुढे शिकून घ्यायचे आहेत आणि तेच कायम चालू राहणार आहे माझ्या आयुष्यात. सो आता तू म्हणालास की कोल्हापुरात तू शूट करतोस, मला माहिती आहे की तू मुंबईचा आहेस. सो किती मिस करतोस मुंबई? खूप खूप मिस करतो. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तिथे राहतो आहे तर ते वाईट आहे किंवा नाही. ते कोल्हापूर खूप सुंदर शहर आहे. म्हणजे एवढं निवांत आहे ना, म्हणजे हा जो शब्द आहे ना निवांत तो मी कोल्हापूर म्हणजे आत्ता जेव्हा मला कोणी विचारतं अरे भाई कसं आहे काय नाही निवांत हे आपोआप माझ्या तोंडातून आपसूक यायला लागलं की एवढा मी कोल्हापुरात रुळलो आहे. तांबडा पांढरा रोज हाणतोय मी. पण नाही, पण मी मुंबईला खरंच खूप मिस करतो कारण की बरेचसे मित्रमैत्रिणी सगळे इकडचे आहेत. आणि कसं असतं तुम्ही जेव्हा कुठली गोष्ट अचीव्ह करता आणि माझी मित्रमंडळी खूप मोठी आहे म्हणजे मला लोकांशी कनेक्ट व्हायला प्रचंड आवडतं. त्यामुळे तो एवढा मोठा परिवार असल्यामुळे ना मला एक खंत कोल्हापुरात राहून कायम वाटते की मी समजा काही अचीव्ह करतो आहे किंवा लोकं बाहेर जाऊन जेव्हा सेल्फी मागतात किंवा मला ओळखत आहेत तर ती मोमेंट मी माझ्या मित्रांबरोबर भेटून शेअर नाही करते तेवढी एक गोष्ट खूप मिस करतो. बाकी कोल्हापूर अंबाबाई वगैरे दैवत खूप देत आहे आणि असे मी खरंच म्हणजे बोलताना त्या बाबतीत मी थोडा स्वार्थी बनतो. जेवढे अंबाबाई देते तेवढं मी घेत राहतो आणि तेच चालू आहे.
बाकी व्यवस्था. सिनेमाकडे येते मी पुरत की ही हा सिनेमा मैत्रीबद्दल आहे. त्यात तुझी नेगेटिव्ह भूमिका असली तरी पडद्यामागे सगळ्यांची मैत्री झाली. माझी मैत्री खूप इझिली होते. म्हणजे मी जेवढं आर्टिस्ट आणि कोॲक्टर्सबरोबर जेवढं मिक्सअप होतो किंवा त्यांच्याशी जेवढं मला जमतं ते तेवढ्या पुरतं किंवा आपलं सीन पुरतं बोलणं होतं किंवा आमचे डेट्स कधी मॅच होत नाही त्यामुळे गोष्टी असतात. पण माझं क्रू, टेक्निकल, स्पॉट यांच्यासोबत मी आत्ताही आमच्या फिल्ममध्ये जे टेक्निकल किंवा साऊंड इंजिनियर वगैरे होते त्यांचा आज मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये. म्हणजे गणेशोत्सव शुभेच्छा असो किंवा त्यांचा बड्डे असो आमच्या कॉन्टॅक्ट्स होतात. त्यामुळे मैत्री ही खूप जवळची आहे. हां, ही भावना किंवा मग हे इमोशनच आहे ॲक्च्युली. हे खूप माझ्या जवळचं आहे आणि हे कायम जवळचं राहणार आहे. कारण माझं मत असं आहे की तुम्ही लोक जोडली किंवा तुम्ही माणसं जोडलीत ना कामं आपोआप मिळतात. खूप महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट म्हणाल असू. तर मैत्रीबद्दल बोलतोय आणि मी जर अंतरा म्हणजे योगिताबद्दल नाही बोलले तर मला चुकल्यासारखं वाटेल. पडद्यामागे तुमचे रील्स आणि जे काय ते फार तर किती नाचायला शिकलास तिच्या तालावर. तीच नाचवते सध्या. सिरियलमध्ये पण तुम्ही बघताय तीच नाचवते. ती खूप सुंदर व्यक्ती आणि खूप सुंदर डान्सर आहे ती. आणि तिच्याकडनं मला खूप काय काय शिकायला मिळतं. पण ती बऱ्याचदा लवकर चिडते जेव्हा मला डान्स नीट जमत नाही. कारण की ॲक्च्युली मधला फक्त थोडासा वेळ मिळतो त्या वेळेमध्येच आम्हाला नाचायचं असतं. पटकन रील बनवायचं असतं. ती प्रो आहे त्याच्यात. मी नाही आहे प्रो. तर थोडा वेळ लागतो. पण तिच्याकडनं खूप शिकणार मी. ॲक्च्युली तिच्याकडनंच नाही, सेटवरती एक प्रत्येक मी हे सांगतो की सेटवरच्या प्रत्येक व्यक्तीकडनं आपल्याला शिकायला मिळतं. आज मला माहिती आहे. पण जर स्पॉटवाल्याशी माझं स्पॉटचं काम तेही खूप कठीण असतं. कारण त्यांना 70 लोकांचा चहा एकत्र बनवायचा असतो. तो कसा बनवायचा तेही आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते मला येतं आता की मी 70 लोकांचा चहा बनवू शकतो. काही नाही शिकला तर हे तर शिकलं बाई. मी सगळं मी असं बोलतो ना, मी असा हावरा आहे ना शिकण्याच्या मी खोऱ्याने ओढून घेतो कोणाकडनं काय शिकायचं असेल तर. आणि तेच कायम राहतं. की सो आय एम शुअर की असंच तुझं नवीन नवीन प्रोजेक्ट्स आमच्या भेटीला येणार. मल्हार म्हणून तर आम्ही तुझ्या प्रेमात पडतोच कायम. पण आता रूपनगर के चितेमधून तू आम्हाला एक छान भूमिका घेऊन भेटीला येतो. नेगेटिव्ह आहे पण ती तू उत्तम निभावली असणार हे मला तरी वाटतंय. सो येस, आज यानिमित्त जर प्रेक्षकांना जाता जाता मल्हारला सौरभला काही सांगायचं असेल तर ते काय असेल? मी खास करून गणेश उत्सवाच्या ह्याच्यासाठी सांगेन की 2.5-3 वर्षानंतर बाप्पा आपल्याकडे, आपण बाप्पाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आहे. नाहीतर आत्तापर्यंत सगळं व्हर्च्युअल वर्ल्ड आपण बघितलं आहे. आणि खरंच या 3-4 वर्षामध्ये असं झालं आहे ना की आपण हे शब्द नव्हते की माझा कॉल आहे किंवा माझी मीटिंग आहे, माझा कॉल आता चालू होणार आहे. हे शब्द आत्ता 3-4 वर्षात आले आहेत की अरे मी तुला व्हिडिओ कॉलवरती आपण बोलूया की अरे मला त्याला भेटायचं होतं थांब मी व्हिडिओ कॉल करतो. हे 3 वर्षात खूप झाले. तर मला हे सांगायला आवडेल की हे थोडं आता बाजूला ठेवूया. आता सगळं समजा ओपन अप झालं, सगळ्या गोष्टी छान क्लिअर झाल्यात तर पर्सनली जाऊन भेटा. कारण पर्सनली माणसाचा टच आणि त्यांच्याशी बोलणं खूप वेगळं असतं व्हर्च्युअल वर्ल्डपेक्षा. आपण त्या थोडं व्हर्च्युअल वर्ल्डमधनं पण पुन्हा एकदा बाहेर येऊया. तेच राहू द्या. लाईक टेक्नॉलॉजी इज ऑलवेज ग्रेट. ती वाढत जाणार आहे. पण त्यामध्ये आपण माणुसकी किंवा आपल्या माणसाला नको विसरूया. बस तुला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू.